आपल्याकडे वेगळे वेळ आहे, त्यांनी वेगळे आहेत. एकोणीसशे वीस सालचं उडन बाथटब, 1918 सालचं, 1948 फॅन.
वाळवले तरी वाळवले ना हे बघ वाळवले आहेत चहा पावडरची पानं याचं कटिंग केलेलं आहे. इथं आपण पाहू शकता या चहा पावडरच्या कटिंगला बी आणि कळी फूल ही कळी आहे ही कळी आहे हे फूल आहे आणि हे बी आहे चहा पावडरचे आणि कळी आहे. तर हे सगळं आहे चहा पावडर. चहाचा मळा आहे आणि चहाची पानं जवळून पाहू शकताय आपण. ही चहाची पानं आहेत त्याला बिया पण आहेत कळ्या फुलं लागतात आणि ही तोडणीसाठी वाटेनं जायला कर्मचाऱ्यांना वाट असते. इथं उभं राहून हे कटिंग केलं जातं चहाचं. इथं फूल लागले फूल इथं फळ एक मोठं फळ हे फूल आहे चहाचं. तर हे इथून चहाची कटिंग होऊन फॅक्टरी आहे चहाची. तर हा व्ह्यू आपण पाहू शकता
सुंदर असा केरळमध्ये चहाची मळे आणि सुंदर असा बघा मंदार येथे ही जी टेकडी आहे इथे चहाचे वेगवेगळे मळे आहेत ही त्यांचीच प्रॉपर्टी आहेत आणि इथं वेगवेगळ्या आपण पाहू शकता फॅक्टरीज आहेत. या पानांपासून चहा पावडर बनवली जाते आणि हे कटिंग वगैरे करायला आले आता इथे किडा एक दिसला आहे बघा छान वेगळ्याच प्रकारचा किडा आहे तो त्याच पानावरती आढळतो त्याला पण वेगळ्या प्रकारचा किडा. केरळाची नार येथील चहा फॅक्टरी तर ताजा चहा या ठिकाणी बनवला जातो. हे आहे फार म्हणजे इथली पानं कटिंग करून त्या फॅक्टरीमध्ये नेली जातात वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून वेगवेगळ्या आकाराचा आणि साईजचा चहा तिथे बनवला जातो. तर फ्रेश ग्रीन टी आणि रेग्युलर आपण टी स्ट्रॉंग टी वगैरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बनवली जाते. तर असं सुंदर चहाचा मळा आपण अनुभव घेत आहोत.